सध्या मी उभा आहे महाड तालुक्यातील तळीये या गावात. गाव म्हणण्यापेक्षा गावाच्या कोणत्याही आठवणी किंवा गावाच्या कोणत्याही प्रकारच्या चिन्ह या ठिकाणी उरलेलं नाहीये. आता फक्त या ठिकाणी उरलेला आहे तो चिखल आणि चिखलच. माझ्या मागे हा जो मातीचा ढिगारा आपण बघता, या मातीच्या ढिगाऱ्याखाली, या मातीच्या चिखलाखाली हे संपूर्ण गाव सध्या गाडलं गेलेलं आहे. 6 दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस झाला होता, त्या पावसात समोरच्या डोंगरावरील ही माती आणि ही दरड या ठिकाणी गावावरती कोसळली. मातीचा पूर्ण ढिगारा पाण्यासोबत या इकडे वाहून आला आणि या मातीच्या ढिगाऱ्याखाली, या मातीच्या चिखलाखाली हे संपूर्ण गाव गाडलं गेलं. हा मातीचा जो ढिगारा आपण बघता या गावाखाली, या ढिगाऱ्याखाली हे गाव अक्षरशः गाडलं गेलंय. या मातीच्या ढिगाऱ्याखाली या दरडीच्या घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेकांचे मृतदेह अजूनही सापडलेले नाहीत. अनेक माणसं या ठिकाणी बेपत्ता आहेत आणि ग्रामस्थांशी चर्चा करून अखेर प्रशासनानं हा इथलं जे शोधकार्य आहे ते थांबवलेलं आहे आणि जे 35 ते 36 जे मृतदेह सध्या किंवा जे नागरिक बेपत्ता आहेत त्यांना अखेर मृत घोषित करण्यात आलेलं आहे. हे समोरच्या डोंगरावरची ही दरडी ह्या ठिकाणी कोसळली आणि त्यानंतर ह्या दरडीखाली हे संपूर्ण गाव अक्षरशः गाडलं गेलं. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. हे समोरचं घर आपण बघतोय, हे जे घर आहे हे घर या घटनेपासून काहीसं वाचलेलं आहे. या घराचा काही भाग तुटलेला असला तरी या घराला दरडीचा कुठल्याही प्रकारचा धोका झालेला नाही आहे. त्यानंतर ह्या घराचा आपण विचार केला तर हे घर देखील वाचलं जरी असलं तरी हे घर अर्ध जमिनीमध्ये गाडलं गेलेलं आहे. घराचा जो काही भाग आहे तो जमिनीमध्ये गाडला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर हे जे घर आपण बघतोय, ह्या घरावर जी वेळ आली आहे, ह्या घराची जी अवस्था झालेली आहे त्यावरून ह्या घटनेची भीषणता आपल्याला लक्षात येईल. हे संपूर्ण घर यामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे, संपूर्ण घर यामध्ये गाडलं गेलेलं आहे आणि या घरातील माणसं देखील या मातीखाली, या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. या गावातील अनेक माणसं या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली, अनेकांचे मृतदेह हाती लागले, मात्र अनेकांचा अजूनही शोध लागलेला नाही आहे. आणि अखेर ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर प्रशासनाने इथलं शोधकार्य जे आहे ते शोधकार्य पूर्णपणे थांबवलेलं आहे आणि इथले जे बेपत्ता नागरिक आहेत त्यांना अखेर मृत घोषित करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांनी देखील या परिसराचा दौरा केला आणि इथल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. अक्षरशः मुख्य रस्ता जो आहे त्या मुख्य रस्ता देखील या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला आहे आणि गुडघाभर चिखलातून इथे पुढे जावं लागतंय. गुडघाभर चिखलात उभं राहून या ठिकाणी वार्तांकन करावं लागतंय. कॅमेरामन मंदार दिघेसह किरण सासे, तळीये गाव, महाड.